श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या सगळ्यांचे तोची एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो महाशिवरात्रीचा करण्याचा उपाय आहे की जो फक्त तुम्ही महाशिवरात्रीच्याच दिवशी करायचा असतो. असा हा उपाय जो आहे तो परमपूज्य पंडित श्री प्रदीप मिश्रा यांनी त्यांच्या शिवमहापुराणमधील कथेत सांगितलेला आहे. व आपण शिवमहापुराणमधील उपाय बघत आहो. आपली जी पण मनोकामना आहे, मग ती नोकरी संबंधित असो किंवा वैवाहिक आयुष्य खडतर चालू आहे त्याच्या संबंधित असो, मुलं तुमचे ऐकत नाहीत किंवा घरामध्ये आजार पण फार आहेत, मुलांचे आजार पण आहेत किंवा कोणत्याच गोष्टीचा मार्ग सापडत नाही आहेत, अडी अडचणी संकट बरेच काही गोष्टी घरामध्ये एकाच वेळेस येऊन गेलेल्या आहेत किंवा तुमची कोणतीच मनोकामना जी आहे ती पूर्ण होत नाही आहे, खूप सारे प्रयत्न करून झाले तुम्ही थकून गेले आहात, तर अशा वेळी काय उपाय करावा? तर हा जो उपाय आहे हा फक्त महाशिवरात्रीच्याच दिवशी करायचा आहे. तर हा उपाय परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेला आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक काळी मिरी घ्यावी आणि 7 काळ्या तिळचे दाणे घ्यावे. परत लक्षात घ्या, एक काळी मिरी घ्यावी जी मसाल्यात असतेच प्रत्येकाच्या घरामध्ये, व काळी तीळचे 7 दाणे हातात घ्यायचे व आपली जी मनोकामना असेल ती मनोकामना महादेवाला सांगून ते पूर्णचे पूर्ण हातातले 7 तीळ व 1 काळी मिरी महादेवाच्या पिंडीवर अर्पित करायची आणि आपली मनोकामना महादेवाला सांगायची. तुमची जी मनोकामना असेल ती मनोकामना नक्कीच ह्या उपायाने पूर्ण होईल. प्रदीप मिश्रा यांनी त्यांच्या कथेत असे सांगितले होते की जे पण कोणी हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करतील त्यांची जी मनोकामना आहे ती पुढच्या येणाऱ्या मासिक शिवरात्रीपर्यंत नक्कीच पूर्ण झालेली असेल असं त्यांच्या मुखातून शब्द आलेले. शिवमहापुराण हे उगाच किंवा खोटं किंवा दांभिक असू शकत नाही, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपली मनोकामना ही पुढच्या शिवरात्रीपर्यंत पूर्ण होईल असा मला देखील विश्वास आहे. तर प्रत्येकाने जो पण कोणी हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी हा छोटासा उपाय करून बघावा. असं नाही की तुम्ही रात्री करायचं आहे, 12 वाजताच जायचं, 2 वाजताच जायचं, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला जर ऑफिसला जाण्याची घाई असेल तर तुम्ही संध्याकाळी ऑफिसमधून येता येता देखील हा उपाय करू शकता. एखाद्या छोट्याशी कागदाची पुडी तयार करून त्याच्यामध्ये 7 काळ तीळ आणि 1 काळी मिरी घ्यावी व प्रत्येक जवळ येता येता तुम्हाला वाटेत कोणतंही महादेवाचं मंदिर लागलं तर तिथे जाऊन पाय धुवून ते जे आहे वस्तू त्या तुम्ही एकत्रितपणे महादेवाच्या पिंडीवर वाहून तुमची मनोकामना सांगून द्या. तुमची नक्कीच नक्कीच मनोकामना ही पूर्ण झालेली असेल. तर खूप छोटा उपाय आहे, आपण बरेच उपाय करतो, एक छोटा उपाय करायला काय हरकत आहे? तर तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा. तर तो काय अनुभव येतो तो मला कमेंट करून नक्की सांगा. मीच देखील महाशिवरात्रीला हा उपाय करून मला आलेला अनुभव तुमच्या सगळ्यांपर्यंत नक्कीच शेअर. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.